दादा काळे, अर्जुन काळे, सर्व व्यासपीठ आणि सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि पत्रकार मित्र, आपल्याला 21 तारखेला या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले आहेत. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो. आदरणीय सेना मुख्यमंत्री महाराष्ट्राच कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनापासून या सिद्धनाथाच्या नगरीमध्ये, या मानदेशाच्या नगरीमध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून स्वागत करतो. म्हणजे एकदा हात उंचावून जोरदार टाळी या सर्व मान्यवर मंडळींसाठी. या सर्व मान्यवर मंडळींचा सन्मान आपण मंडळी एका हारामध्ये गुंपून या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. या ठिकाणी या मानदेशाच्या वतीनं, मानखटा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आपणास विनंती आहे एका हारामध्ये गुंपून. खर तर महाराष्ट्राचे दिग्गज मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांना एका हारामध्ये गुंपण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतोय. मंडळी एकदा हात उंचावून या सर्व मान्यवर मंडळींसाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. मंडळी हात वरती एकदा जोरदार टाळी या सर्व मान्यवर मंडळींसाठी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री आदरणीय सदाभाऊ खोत, त्याचबरोबर सन्मान्य धनंजय कुमार गोरे, माण्याचा स्वाभिमान खासदार सन्मान्य रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा, या सर्वांना एका हारामध्ये गुंपला जातो या जाहीर सभेच्या निमित्तानं. यानंतर सन्मान्य एक ऐतिहासिक सभा भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा या ठिकाणी संपन्न होत असताना आदरणीय वाड्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा तुम्हाला सर्वांना संबोधित करतायत. मंडळी हात उंचावून जोरदार टाळी आपल्या वाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी. मंडळी जोरदार टाळी आपल्या मानदेश मावळ्यांना विनंती आहे एकदा हात उंचावून जोरदार टाळी खासदार साहेबांसाठी. ज्यांच्या आदेशामुळं उर्मणीत पावसाळ्यातलं पाणी आपण उचलू शकलो, 32 आणि 32-64 गावाची योजना ज्या महाराष्ट्राच्या राजाने, ज्या महाराष्ट्राच्या कष्टकरी आणि दीनदया गोरगरीब जनतेचा जे कैवारी म्हणून पुढे आलेले आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्याचा गडगडाट करा. या ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण जमलेलो आहोत, ते आदरणीय आमदार जयकुमार गोरे साहेब भावी काय करायचे ते सीएम साहेब ठरवतील, पण मी तुमची इच्छा नक्की बोलून दाखवलेली आहे, तुम्ही चिंता करायची काही कारण नाही. ज्यांनी कष्टकऱ्यांच्यासाठी त्यांचं आयुष्य वेचलं,
लोकांसाठी संघर्ष केला, काट्या खाल्ल्या, प्रसंगी घाव सहन केले आणि एक महाराष्ट्रामध्ये नेतृत्व उभं राहिलं ते दुसरं तिसरं कोण नसून आदरणीय नामदार सदाभाऊ खोत साहेब. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष, माझे जवळचे मित्र खाडेसाहेब, माझे दोन्ही सहकारी भाजपाचे तालुका अध्यक्ष मासाळसाहेब शहासाहेब, मसवडचे दहिवडीचे नगराध्यक्ष नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन आणि या ठिकाणी उपस्थित असणारे भाऊंवर प्रेम करणारे सगळे बंधू भगिनींनो, लोकसभेनंतर मसवडमध्ये येण्याचा आणि खासदार म्हणून बोलण्याचा मान केवळ आपला आहे आणि आपल्यामुळेच मला या ठिकाणी बोलता येत. मनामनामध्ये आणि कणाकणामध्ये माझी दुसरी पिढी, माझ्या वडिलांवर जे प्रेम केलं तेच प्रेमाचे उत्तर तुम्ही माझ्यावर केलं आणि या संसदेमध्ये या जिल्ह्याचं तुमचं नेतृत्व करून मला दिल्लीला पाठवण्याचं काम कोणी केलं असं ते तुम्ही केलं. छोट्या नेतृत्वाला घरात कुठलाही वारसा नसणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंसारख्या नेतृत्वाला मोठं केलं. नुसतं मोठं केलं नाही तर एक आक्रमक नेतृत्व जिल्ह्यामध्ये जया भाऊंच्या सारखी रणनीती आखणारं नेतृत्व भाऊ आणि भाऊ ज्याच्या बरोबर राहतात तिकडे विजय होतो. आज आपण गेले 15 वर्ष झालं पाहिलं. भाऊंच्यासाठी ही सभा सीएम साहेब येणार हे एक औचित्य आहे की आपल्याला साहेब या ठिकाणी बोलवायचं आणि आपल्याला लाख लाख कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी द्यायचे. फलटण ते मसवड रस्ता जवळपास 85 कोटी रुपयाचा रस्ता महाराष्ट्र शासनाने ईडीबीच्या मार्फत विचाराधीन घेतलेला आहे, त्याला टेक्निकल सँक्शन झालेलं आहे, मंजुऱ्या लवकरच मिळतील. उरमोडीच्या पाण्यासाठी आपण आदेश दिले आणि भर उन्हाळ्यामध्ये जे पाणी देण्याचं काम आपण केलं ती ही आम्ही मानखटावची मानदेशी माणसं कधी आपल्याला साहेब विसरणार नाही. 64 गावांसाठी दिलेली विशेष मंजुरी आणि 4 दिवसामध्ये फाईलला दिलेली मंजुरी, कॅबिनेटची मंजुरी हे कधी या मान तालुक्यातली जनता विसरू शकणार नाही, खटाव तालुक्यातली जनता विसरू शकणार नाही. मी तो उभा केवळ आपले आभार मानण्यासाठी. आमदार गोरेंना आमदार करायचं हे निश्चित खटाव मंचा जनतेने पूर्वीच केलेले आहे, पण ते लीड किती ते मोजायचं. आणि मी विनंती केली यांना दहिवडीच्या सभेमध्ये की जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यामधलं सर्वाधिक लीड घेऊन मुंबईमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या सोबतीला विधिमंडळात असतील. कुणी काय म्हटलं तर जया भवनवर मुख्यमंत्री साहेबांचा दृढ विश्वास आहे आणि एका विश्वासावर हा या ठिकाणी तुम्हाला कुणी बरोबर येईल कुणी बरोबर नाही येईल पण एकटा जयकुमार शब्द देतोय म्हणून खासदारकीचं तिकीट एका क्षणात फायनल करणारे मुख्यमंत्री या ठिकाणी बसले. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमच्या नेत्यावर तेवढं जेवढं एक बंधुतुल्य प्रेम करायचं तेवढं प्रेम केलं. कुणी काय म्हटलं आमचं ठरलंय तमकं ठरलंय ह्या सगळं ठरलंय मोडण्याची ताकद आमच्या एक जया भावामध्ये आणि कुठं कुठं ठरलंय फक्त भाऊला मोकळं सोडायची गरज आहे तुम्ही, कारण भाऊला मला खाली न्यायचंय, माड्यामध्ये घेऊन जायचंय, फलटणात घेऊन जायचंय, सगळीकडे घेऊन जायचंय, जिथं जिथं अशी ठरलंय ते सगळं मोडायचंय मला आणि भाऊला. म्हणून मी तुम्हाला विनंती करते निवडणूक तुम्ही हातात घ्या. राज्याचं नेतृत्व या ठिकाणी बसलंय आणि नेतृत्व असं नाही गेली 25 वर्ष 30 वर्ष 50 वर्ष आपण नेतृत्व पाहिली खटी या तालुक्याला डोळ्यातनं पाणी पाहिलं पण नदीला कधी पाणी पाहिलं नाही, उरमोडीचं पाणी कधी आपण पाहू शकलो नाही. या दोन नेतृत्वांच्या मध्ये पाणी आणण्याची आणि एकाला देण्याची धमक आहे, एकाला आणण्याची धमक आहे आणि म्हणून अशा नेतृत्वाच्या कक्षा आपण सगळ्यांनी रुंदावल्या पाहिजे. जयकुमार गोरेंच्या विरोधात कुणी उभं राहिल्यापेक्षा जयकुमार गोरेंचा पराभव करण्यासाठी अनेक मंडळी या ठिकाणी उभी आहेत. मला आमदार करा म्हणून उभे असते तर मी त्यांना आपण त्यांना मान्यताही दिली असती की मला आमदार करायचंय, मला विकास करायचा आहे, मला या तालुक्यामध्ये पाणी आणायचंय,
मुळात विकास काय करायचा याच्यासाठी त्यांना विकास कसं करायचा याचं नॉलेज नाही. दुसरी जयाभाऊंनी जागाच ठेवली नाही विकास करायला. आणि तिसरं त्यांना आमदार व्हायचं नाही, त्यांना जयाभाऊंचा पराभव करायचा आहे. या पराभवाने द्वेषामधनं प्रेरित झालेली काही मंडळी जयकुमार गोरेंचा पराभव करण्यासाठी फक्त या ठिकाणी आले. आणि कुणाचा पराभव करण्यासाठी मान खटावची जनता ही कुणाच्या मागं जायला मोकळी नाही. जयकुमार गोरेंचं वेगवान नेतृत्व, उमलतं नेतृत्व आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये असणारं असं धाडसी नेतृत्व त्याला राज्यामध्ये तेवढ्या ताकदीने पाठवण्यासाठी मान खटावची जनता खंबीर आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना आश्वस्त करू इच्छित आहे की आपण आमदार गोरे या ठिकाणमधून उच्चांकी लीड घेऊन येणार आहे. जयाभाऊंवर आपला हात आणि आपलं प्रेम, म्हणजे या दुष्काळी मातीवर दुष्काळी लोकांच्यावर प्रेम असणार आहे. या दुष्काळाचा कलंक पुसणाऱ्या या नेत्याला, या कार्यकर्त्याला या आपला आशीर्वाद, आपलं प्रेम राज्यामध्ये काम करण्याच्या साठी चांगली संधी देऊन भविष्यामध्ये जयाभाऊचं नेतृत्व आपल्या आशीर्वादामध्ये मोठं होईल याची मला खात्री आहे. तीच खात्री या जनसमुदायाला आहे. आपल्याकडे आम्ही अपेक्षेने बघत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय खासदार साहेब, यानंतर मंडळी दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिहेरी गुणाचा संगम साधणार मानदेशाचा स्वाभिमान, मानदेशाची अस्मिता तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय आमदार जयकुमार गोरे तुम्हाला सर्वांना संबोधित करताय. नवीनचा हात उंचावून जोरदार ठाई आपल्या लाडक्या जया भाऊंसाठी या जाहीर सभेच्या निमित्तानं. अच्छा, एकवीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या मानदेशी जनतेला, आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी या मान कटावच्या मातीचं, या मान कटावच्या जनतेचं दुःख समजून घेऊन आपल्या सगळ्यांना भविष्यात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री कशा पद्धतीनं या मान कटावच्या मातीला मदत करणार आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, या महाराष्ट्रात मुख्यमंत्री कसा असावा, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले आणि मी पाहिलेले साधारण चार मुख्यमंत्री आहेत. पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून मी बघतोय आणि मी माझ्या अनुभवाने सांगतो, ना कधी इतिहासात ना कधी भविष्यात असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल असं मला वाटत नाही. असा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज मानदेशी मातीमध्ये आलाय. मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. स्वागत करत असताना त्यांच्यासोबत या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, शेतकऱ्यांचे नेते आणि ज्यांचं या मान खटावच्या मातीवर इथल्या जनतेवर मनापासूनचं प्रेम आहे, या मान खटावच्या मातीतल्या आमदारावर मनापासून प्रेम आहे, आमच्या सगळ्या सुखदुःखात आमच्या सोबत राहणारे शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय सदाभाऊजी खोत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. ज्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या भावना व्यक्त करत असताना जयकुमार गोरेच्या बाबतीत, या मान खटावच्या मातीच्या बाबतीत आपलं मत व्यक्त करत असताना मी किती मताने निवडून येईन अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या.
दादा किती मतांना निवडून येणं हा जनतेच्या हातातला विषय आहे, परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या राज्याचं मुख्यमंत्री पद पुन्हा मिळत असताना, मुख्यमंत्री होत असताना, हा मानदेशातला सैनिक देवेंद्र फडणवीसांच्या सोबत नक्की असेल हे मात्र मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगेन। आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आदरणीय या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय पावसकर साहेब, या खटावच्या मातीचा सुपुत्र आणि पिंपरी चिंचवड भाजपचे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सन्माननीय सदाशिवजी खाडे, मान खटाव दोन्ही तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब म्हसाळ, विकल्प शाह, आमचे नगराध्यक्ष दिलीप जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले स्टेजवरचे सगळे सन्माननीय, खास करून माझ्या सोबत असलेले माझे सगळे सहकारी साहेब, हे सगळे सहकारी मला म्हणतात, भाऊ तुम्ही गेला भाजपमध्ये आमचं काय, आमचा प्रवेश कधी घेणार आहे? पण मी सांगितलं की आता भाजपमध्ये प्रवेश करायचा विषय राहिला नाही, तर मान खटावची सगळी जनता आणि मान खटावच्या जनतेचं सगळं दुःख आज भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पदरात घेतलेलं आहे। आता आम्हाला भाजपमध्ये जायची आवश्यकता नाही, आम्हाला अगोदरच भाजपमध्ये सगळे दुःख, आमची सगळ्या समस्या आमच्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सोबत घेतलेल्या आहेत। स्टेजवरचे माझे सगळे सहकारी, या सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित असणारे सगळे माझे सहकारी, स्टेजवर उपस्थित असलेले माझे वडील दादा, माझ्या पत्नी सोनिया गोरे आणि सगळेच सन्माननीय, आणि आपण उपस्थित असलेले पत्रकार बंधू आणि मानदेशी मातीतले आपण सगळे बंधू आणि भगिनी, मी या ठिकाणी खूप काही आज बोलणार नाही, माझं भाषण तुम्ही कायम ऐकत असता आणि माझ्याकडून माझ्या भाषणाचा खूप वेगळ्या अपेक्षा असतात, त्या पतीतलं भाषण आज आपल्याला समोर मी देणार नाही, पण या ठिकाणी मी आपल्याला मनापासून काही गोष्टी सांगणार आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून काम करतात, त्याच्या अगोदर मी 5 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करतोय, आणि मी विधानसभेमध्ये अपक्ष आमदार म्हणून काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम करत होते, आणि मी जेव्हापासून या मानखटावच्या मातीचा आमदार झालो तेव्हापासून विधानसभेमध्ये माझी पाण्याची लढाई, मानखटावच्या मातीतल्या शेतकऱ्यांच्या हिताची लढाई, या दुष्काळी भागातल्या दुष्काळी जनतेचा कलंक पुसण्यासाठी जी असलेली माझी लढाई, या माझ्या ज्या सरकारसोबत मी काम करत होतो त्या सरकारसोबत या खटाव मानच्या मातीत पाणी आलं पाहिजे म्हणून या सरकारसोबत केलेल्या संघर्षाची लढाई, या सगळ्या लढाईचे साक्षीदार आदरणीय मुख्यमंत्री महोदय विधानसभेमध्ये आहेत आणि होते। मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून सांगेन की जेव्हापासून मी आमदार झालो मी एक स्वप्न दाखवून आमदार झालो, मुख्यमंत्री महोदय या खटामांच्या जनतेच्या माझ्याकडून काय मोठ्या अपेक्षा होत्या असं नाही, पण आम्ही 5वीला पुजलेलं आमचं जे या मान खटावच्या मातीचा दुष्काळ आहे हा दुष्काळ हटला पाहिजे, या खटावमांच्या मातीमध्ये पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापासून जनावरांच्या पाण्यापासून असणारी वणवण ही संपली पाहिजे, आणि आमच्या खटावमांच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक आहे तो पुसला पाहिजे, एक स्वप्न घेऊन मी या मान खटावच्या जनतेच्या समोर आलो होतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक स्वप्न दाखवत असताना मी सांगत होतो की मला माझ्या मान खटावच्या मातीतनं कॅनलचं पाणी वाहताना बघायचं आहे, मला माझ्या खटाव मानच्या मातीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे, ज्या दुष्काळी मानांना उसळ पिकतात त्या मानांना साखर कारखान्याचं धुरारं पेटलेलं बघायचं आहे, हे स्वप्न घेऊन मी मानदेशी मातीच्या जनतेसमोर गेलो आणि जनतेनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकावर विश्वास ठेवला। माझे वडील आमदार नव्हते, माझे वडील खासदार नव्हते, माझे वडील जिल्हा परिषद सदस्य नव्हते, मी एका सामान्य कुटुंबातून आलेला शेतकऱ्याचा पोरगा आपल्या समोर आला आणि त्याने एक स्वप्न आपल्याला दाखवलं आणि त्या स्वप्नावर विश्वास ठेवून आपण त्याला आशीर्वाद दिले, आणि जेव्हापासून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले तेव्हापासून ताकदीनं 24 तास या खटावमांच्या मातीत पाणी आलं पाहिजे ही भूमिका घेऊन लढाई केली। 3.5 वर्षात पाणी घेऊन येतो म्हणून जो शब्द आपल्याला दिला होता त्या शब्दाच्या पूर्तीसाठी जीवाच्या आकांतानं मेहनत घेतली, प्रयत्न केले,
मंत्रालयामध्ये पायऱ्या चढलो, सगळ्या मंत्री महोदयांच्या दारामध्ये जाऊन बसलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो, साडेतीन वर्षात सांगितलेला दिलेला शब्द 3.25 वर्षात कम्प्लीट केला आणि येरळवाडीच्या तलावामध्ये 3.25 वर्षात पाणी आणलं. तेच पाणी 2014 साली ते केळकसालच्या बोगद्यातलं ते पाणी आपण घेऊन मान तालुक्यात आलो, असाही मला सांगायला मनापासूनचा अभिमान वाटतो. ते पाणी केळकसालच्या बोगद्यात माझ्या पहिल्या पंचवार्षिक मध्ये आलं आणि जेव्हापासून आपण मुख्यमंत्री झाला तेव्हापासून या योजनेला ज्या पद्धतीची पूर्वी गती होती त्याहीपेक्षा अधिकची गती आपण दिली आणि ओलमोडीच्या योजनेला कधी 1 रुपया कमी पडू दिला नाही, त्या ताकदीनं आपण काम केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो. 187 गावाचा मतदारसंघ साहेब, या 187 गावाच्या मतदारसंघामध्ये आज 97 गावांमध्ये ओलमोडीचं पाणी वाहतं, 97 गावांमध्ये आज पाणी पोहोचलंय आणि त्या गावात पाणी पोहोचवल्याचा मला मनापासूनचा आनंद आहे, ही जनता त्याची साक्षीदार आहे. या 97 गावात पाणी पोहोचत असताना या भागामध्ये ऊसाची शेती होते, शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये संपन्नता आली आणि ह्याच भागामध्ये कॅनलचं पाणी वाहिलं, त्याच भागामध्ये ऊसाची शेती झाली आणि जिथं कारखाना उभा राहील असं साहेब कधी स्वप्नात वाटत नव्हतं. असं एखादा कोण म्हणला की खटावांच्या मातीत साखर कारखाना उभा राहील, तिथं कुसळ पिकतात, तिथं ऊस पिकेल, तर त्याला नक्की सांगितलं असतं कुणी तर ह्याला मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, याला खोपामध्ये ऍडमिट करण्याची आवश्यकता आहे. पण साहेब या मातीमध्ये आज 4 साखर कारखाने उभे राहिले, हे 4 साखर कारखाने 10 वर्षाच्या कालखंडात उभे राहिले. जी लोक सांगतात की जयकुमार गोरेने आमदारकीच्या कालखंडामध्ये काय केलं, ते ठरलं म्हणून सांगतात, त्या ठरलेल्या यादीतल्या 2 जणांचे साखर कारखाने साहेब आता या मातीत उभे राहिलेत. मला सांगा, जयकुमार गोरेने उरमोडीचं पाणी आणलं नसतं तर त्या साखर कारखान्यात त्यांनी काही कुसळ घातली असती का? हे पाणी या मातीत पोहोचलं आणि ते पाणी आजपर्यंत अव्याहतपणे वाहत आहे साहेब. एका बाजूला हे पाणी पोहोचलं आणि दुसऱ्या बाजूला जे कटापूरची लढाई आपण साहेब बघितली, जे कटापूरची लढाई विधानसभेमध्ये मी लढत होतो, माझ्या सरकारच्या विरोधात लढाई करत होतो, पलटणच्या रामराजांच्या विरोधात सांगत होतो, लढत होतो. तुम्ही या खात्याचे मंत्री आहात, कटावमानच्या दुष्काळी भागात येऊन कायम भाषण करता, या भागाला पाणी दिलं पाहिजे, भूमिका घ्या. तेव्हा साहेब आपण साक्षीदार आहे. हा एकता जयकुमार विधानसभेच्या सभागृहामध्ये एकही सदस्य सोबत नसताना एकता जयकुमार वेलमध्ये येऊन लढाई करत होता आणि ही लढाई करत असताना जेव्हा जिहे कटापूरच्या पाण्याचा पैशाचा विषय आला तेव्हा एकट्या जयकुमारनं विधानसभेचं सभागृह बंद पाडलं होतं, याचं साक्षीदार आपण आहात. ही लढाई पुढे घेऊन गेलो की जिहे कटापूरची योजना आघाडीचं सरकार असताना साहेब मी अपक्ष आमदार असताना 283 कोटी रुपये साहेब अकाउंटमध्ये त्या योजनेमध्ये होते, पण त्या खात्याचे मंत्री कोरेगाव तालुक्याचे आमदार होते, त्या खात्याचे मंत्री अजित दादा होते, त्या खात्याचे त्याच्या अगोदरचे 15 वर्ष मंत्री फलटणचे रामराजे होते. 283 कोटी रुपये अकाउंटमध्ये असताना पैसे खर्च करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती साहेब. आमचं सरकार असताना जिल्ह्यातले मंत्री असताना खात्याचा मंत्री जिल्ह्यातला असताना त्या खात्याचा मंत्री होता त्याच्या मतदारसंघाचे जिहे कटापूरचं पाणी जात असताना त्या जिहे कटापूरच्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता या सरकारनं दिली नाही, अजित पवारांनी दिली नाही. आणि साहेब मी म्हणलो अजित पवारांच्यामुळे ही योजना रखडली, अजित पवारांना लागलं ते लागलं आमच्या औंधच्या राणीला खूप लागलं. आणि लागल्यानंतर माझा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की जयकुमार गोरे खोटं बोलतायत, सांगा साहेब मी खोटं बोलतोय का? त्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता जर कुणी दिली असेल आणि आपण सांगतो ना 6 महिन्यात जिहे कटापूरचं पाणी माझ्या आंधळी धरणात येणार आहे, ते पाणी माझ्या मान नदी तर मसवड नगरीमध्ये येणार आहे, हे आपण एवढ्या कॉन्फिडन्सनं सांगतो, जेवढ्या विश्वासानं सांगतो तो विश्वास या जयकुमार गोरेमध्ये त्या योजनेमध्ये जर कुणामुळे आला असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आला असेल. या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता 643 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली म्हणून त्या योजनेचं काम पुढे गेलं आणि ती योजना आता अंतिम टप्प्यात आहे साहेब. 22 किलोमीटरचा बोगदा झाला, फक्त 700 मीटरच्या बोगद्याचं काम शिल्लक आहे आणि ते पाणी आता इथे येते, ते पाणी आंधळी धरणामध्ये सोडायचं, आंधळी धरणात ते मान नदीमध्ये द्यायचं
आणि महान नदीमध्ये पाणी आल्यानंतर ते पाणी शेतकऱ्यांना उचलून ते शेतामध्ये न्यायचं ही योजना होती. मला सांगा, महान नदीमधनं आमचं मार्दी गाव सदाशिव तात्यांचं गाव आहे, इथनं 22 किलोमीटर आहे, हिंगणी आमची आहे 14 किलोमीटर आहे, या गावातलं 32 गावातलं प्रत्येक गाव 10, 15, 20, 25 किलोमीटर आहे. आणि योजना अशी होती की शेतकऱ्यानं महान नदीतल्या बांधलेल्या बंधाऱ्यातनं पाणी उचलायचं आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत द्यायचं. ती योजना कधी शेतकऱ्यांना पाणी देऊ शकत नव्हती. त्या योजनेसाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली. साहेबांना सांगितलं, साहेब शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही, हे पाणी जर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न्यायचं असेल तर आंधळी धरणातनं ते पाणी उचलायला लागेल आणि ते उचलून एका ठिकाणी अशा ठिकाणी स्टोरेज करायला लागेल की तिथून ते पाणी ग्रॅव्हिटीनं या 32 गावांना पोहोचेल. ही योजना मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर दिली आणि मला सांगायला अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या इतिहासातला अशी ही जी एक अटापूरची योजना आहे. 32 गावांना पाणी उचलून देण्याची योजना आहे. एक सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी किमान 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्षाचा कालखंड एक सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी लागतो. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून सलाम करेन, त्यांचं मनापासून आभार मानेन. असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा होणार नाही हेही नाताच्या नगरीत मी सांगेन. या मुख्यमंत्र्यांनी या योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता 5 वर्षात नाही, 5 महिन्यात नाही, या माणसानं ही सुधारित प्रशासकीय मान्यता 5 दिवसात दिली. 5 दिवसात या मुख्यमंत्र्यांनी दिली. हे कधी होणं शक्य नव्हतं इतिहासामध्ये, हे होणं शक्य नव्हतं. साहेब मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मंत्रिमंडळातनं सचिव बाहेर आले. साहेब सचिव बाहेर आल्यानंतर त्या सचिवांनी माझ्या समोर असा सॅल्यूट केला आणि साहेब माझ्या 31 वर्षाच्या इतिहासात अशी सुधारित प्रशासकीय मान्यता कुठल्या योजनेला मिळाली नाही असं सचिवांनी सांगितलं. आणि साहेब मुख्यमंत्री महोदय, आपण ही योजना पूर्णत्वाला नेली, सुधारित प्रशासकीय मान्यता दिलं म्हणून काम थांबलं नाही. त्या योजनेचं टेंडर निघालं आणि एक लोक साहेब सांगत होती की योजना मंजूरच नाही, या गावाची नावच नाही, टेंडर झालं बोगस आहे, सर्वे चालला बोगस आहे. साहेब आपण जेव्हा सातारमधनं सांगितलं की या योजनेचं भूमिपूजन करायला मी गिरीश महाजन साहेबांना उद्या पाठवतोय, तेव्हा बाजूला अनेक लोक बसली होती, त्यांची तोंड बघायसारखी झाली होती. समोरच्या जनतेच्या लक्षात आलं त्या योजनेचं भूमिपूजन झालं, 254 कोटी रुपये तेव्हा आपण त्या योजनेला दिलं. आता ते पाणी 32 गावांमध्ये पोहोचणार आहे आणि 2 वर्षाचा कालखंड आपल्या शासनानं दिलाय, फक्त 2 वर्षाचा कालखंड. 2 वर्षात 32 गावांना पाणी पोहोचतंय. साहेब मी पण शब्द दिलाय. मी सांगितलं होतं माझ्यातल्या या जनतेला की मुख्यमंत्र्यांनी मला काय मागितलं नाही. मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या माऱ्यातनं जयकुमार मला भाजपचा खासदार पाहिजे एवढंच मागितलं होतं. या माऱ्याच्या मानखटावच्या जनतेनं ते माऱ्याचा खासदार साहेब दिलाय. पवार साहेबांना अजून झोप लागत नाही, अजून मधनच उठतात आणि माझा मारा कुठं आहे म्हणतात. आता मारा आमच्या फलटणच्या निंबाळकर रणजित निंबाळकरच्या घरी आहे. त्यामुळं मला आपल्याला हे सांगायचंय, मी आपला शब्द पाळलाय. मी काँग्रेस पक्षाचा आमदार असताना सुद्धा स्टेजवर उभा राहून रणजितदादा निंबाळकर खासदार झाले पाहिजेत म्हणून माझी भूमिका घेतली. मी जनतेला सांगितलं आणि शब्द दिला, या 32 गावांना 2 वर्षात त्यांच्या बांध शेतापर्यंत पाणी पोचवायचा शब्द साहेब दिलाय. जरी मी निवडून आलो तरी सुद्धा साहेब जर 2 वर्षात या लोकांच्या शेतापर्यंत पाणी पोचलं नाही तर हा जयकुमार गोरे विधानसभेत सदस्य म्हणून राहणार नाही. हा शब्द मी माझ्या जनतेला दिलाय, या 32 गावांना शेतकरी बांधवांना दिलाय. हा एका बाजूला निर्णय होत असताना साहेब दुसरा एक निर्णय आपण घेतला. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1954 पाणी लवादाचं वाटप झालं आणि ते वाटप झालेलं पाण्याचं फेरवाटप किंवा त्या पाण्या वाटपाला आजपर्यंत हात लावायची कोणाची ताकद झाली नाही. किंबहुना कधी हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं त्या लवादाच्या पाणी वाटपाला कुणी हात लावू दिला नाही. पण आमच्या कुकुडवाडचं 16 गावं, मायनीचं 16 गावं, या 32 गावांना पाण्याची आवश्यकता आहे. साहेब मी आपल्या विधानसभेमध्ये सांगितलं होतं की सातारा जिल्ह्यातनं 23 TMCची ही पाणी योजना, 100% पाणी आमच्या सातारा जिल्ह्यातनं जातं, ते जातं
परंतु आमच्या खटावच्या मातीतनं जातं आणि 2.25 किलोमीटरचा उड्डाणपूल साहेब केलाय, 2.25 किलोमीटरचा उड्डाणपूल. या 2.25 किलोमीटरच्या उड्डाणपुलानं टेंबूचं पाणी, माझ्या सातारा जिल्ह्यातलं पाणी माझ्या सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी मातीला न मिळतं 2.25 किलोमीटरच्या उड्डाणपुलावर जातं, ते सांगलीला आणि साताऱ्याला जातं. पण माझ्या खटाव मानच्या मातीतल्या दुष्काळी भागाला ते पाणी मिळत नाही. तो प्रस्ताव मी मुख्यमंत्री मोदयांच्याकडे दिला होता, साहेब आपण माझ्या या 32 गावांना पाणी द्या. आणि ते पाणी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री मोदयांनी जो मीटिंग घेतली, त्याच्या अगोदर गिरीश महाजन साहेबांनी 2 मीटिंगा घेतल्या. आणि तो शब्द मी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळी तोही शब्द आपल्याला दिला होता आणि मुख्यमंत्री मोदयांनी त्याचा सर्वे करण्याचे आदेश दिले होते. त्या 32 गावाचा पाण्याचा प्रश्न, त्याला पाणी उपलब्ध नव्हतं. टेंबूच्या 23 TMC पाण्याचं वाटप झालं होतं आणि या 32 गावांना देण्यासाठी पाणी शिल्लक नव्हतं. तेव्हा त्या गावांना पाणी कसं द्यायचं हा प्रश्न होता. मुख्यमंत्री मोदयांच्या मीटिंग जे पाण्याचं वाटप झालंय त्यातला अतिरिक्त साठा 23 ते 33 TMCचा आहे. त्यातलं 20 TMC पाणी, त्यातलं 20% पाणी या भागातलं काढून, त्या राखीव साठ्यातलं काढून 8 TMC पाणी होतंय आणि त्यातलं 2.5 TMC पाणी या 32 गावांना देता येतं अशा पद्धतीचा अधिकाऱ्यांनी एक प्रस्ताव मुख्यमंत्री मोदयांच्या समोर मांडला. आणि मी खटावमानच्या जनतेला सांगेन, या आजपर्यंतच्या इतिहासात पाण्याचं फेरवाटप करण्याचा निर्णय आजपर्यंत कधी घेण्यात आला नव्हता. पण मान खटावच्या कुकुडवांसह 16 गावं, मायनीसह 16 गावं या 32 गावांच्या पाण्यासाठी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाण्याचं फेरवाटप करण्याचे आदेश आपल्या खटावमानच्या 32 गावांसाठी दिलं. हा एक दुसरा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री मोदयांनी घेतला. आणि असा मुख्यमंत्री जो शब्द दिला तो शब्द पाळणारा, आणि त्या शब्दासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं. मला माहिती नाही जयकुमारला मी शब्द दिलाय, खटावमानच्या जनतेला त्यांना शब्द दिलाय आणि मला तिथं पाणी द्यायचंय त्याच्यासाठी हा निर्णय घेतला, त्या 32 गावांना पाणी देण्याचा निर्णय घेतला. आणि मी साहेब दुसरा शब्द दिलाय, 2 वर्षात त्या 32 गावांना पाणी द्यायचंय आणि 2 वर्षात त्या 32 गावांना पाणी नाही पोहोचलं तर पुन्हा निवडणूक लढवायची नाही, हाही शब्द मी या लोकांना दिलाय. माहिती नाही काय, पण जेव्हा जेव्हा मी असा शब्द दिलाय तेव्हा परमेश्वर माझ्या मदतीला आलाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्या मदतीला आले. आणि आता तर साक्षात देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सोबत आहेत, मला वाटतंय माझा शब्द वाया जाऊ देणार नाही. त्यामुळं त्या 32 आणि 32 64 गावांचं पाणी आलं की 97, 64, 161 गावाला जवळजवळ पाणी पोहोचतं. राहतात 26, 27 गावं, तेवढाच विषय आहे. साहेब माझी इच्छा एवढीच आहे, जयकुमार गोरेच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा मी पुढची निवडणूक लढवायला जाईन तेव्हा खटावमानचा पाण्याचा प्रश्न शिल्लक राहू देऊ नका, एवढंच माझा हात सोडून आपल्याला विनंती आहे. बाकी जयकुमार आपल्याला काय मागणार नाही, बाकी जयकुमार आपल्याला काय मागणार नाही खटावमानच्या मातीपेक्षा, इथल्या पाण्यापेक्षा, इथल्या शेतकऱ्यांच्या पेक्षा. जयकुमारची आमदारकी महत्वाची नाही, जयकुमार महत्वाचा नाही, ही भूमिका घेऊन आजपर्यंत काम केलं म्हणून ही परिस्थिती आली. असे अनेक विषय आहेत. MIDC ची मान्यता, साहेब आजपर्यंत पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, मी तर त्यांच्यासाठी बरंच काय काय करायला तयार होतो आपल्याला माहिती आहे. आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार होतं, सगळं होतं, त्यांनी या भागासाठी काय केलं. पण MIDC च्या बाबतीतला विषय होता, मी विनंती करून दोघलो. MIDC होत नव्हती, पण मी आपल्याला मनापासून सांगेन, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही MIDC झाली पाहिजे म्हणून अनेक अडचणी होत्या, पाण्याची उपलब्धता बऱ्याच विषय होते. एवढ्या दुष्काळी भागात कुठले कारखाना येणार, MIDC चे पैसे वायाला जातील काय अशी परिस्थिती म्हणून अधिकाऱ्यांनी विरोध केलता. पण फडणवीस साहेबांनी सांगितलं, मला माहिती नाही, जयकुमारच्या तालुक्यात मतदारसंघात MIDC झाली पाहिजे, साहेब बसवची MIDC मंजूर झाली, त्याचं अधिग्रहण चालू झालंय, लवकरच MIDC चालू होईल, या भागातल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हाताला काम मिळेल. दुसरा प्रकल्प होता पिंगळीची MIDC, साहेब पिंगळीच्या MIDC ला हाय पॉवर कमिटीची मान्यता मिळाली, पाणी उपलब्धतेचा दाखल्याचा विषय राहिला नाही, आता पाणी इथं आलंय. त्यामुळे या सगळ्या विषयाबद्दल साहेब मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करणार आहे, या जनतेला हा शब्द देऊन मी या लोकांच्या समोर गेलो, मी आपल्याला एवढंच सांगणार आहे, आपण खूप काम केलंय. मला मनापासून सांगायचंय या मुख्यमंत्री महोदयांनी, साहेब मराठा आरक्षणाचा विषय, अनेक लोकांना अनेक मंत्री झाले, अनेक मुख्यमंत्री झाले, साहेब महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक माणसं मराठ्यांचे नेते म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कालखंड काढला
तर मला वाटतंय साहेब 80% मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते ते मराठा मुख्यमंत्री होते. आणि प्रत्येक वेळी निवडणूक आली की मराठा आरक्षणाचा विषय आपल्या सगळ्या समोर येत होता. अनेकांना अनेकांचं म्हणणं होतं, लोकांच्या परत सांगायचंय साहेब मी पण संघर्ष यात्रेत होतो, विरोधकाच्या संघर्ष यात्रेत मी पण भाषणं केली आणि आमची खासगी चर्चा चालायची. साहेब हे मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकत नाही म्हणून आपण त्यांना टार्गेट करायचं, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं. साहेब जेव्हा जेव्हा आम्ही कुठं चाल केली, जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्या विरोधात चाल करायचा प्रयत्न केला, तेव्हा ती चाल आमच्या उलटवायचं काम आपण कायम केलं. या महाराष्ट्राच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांना जमलं नाही, बारामतीकरांना जमलं नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं. धनगर समाज बांधवांच्या आरक्षणाचा विषय होता साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठा धनगर समाज आहे साहेब, आणि या समाजानं मागच्या निवडणुकीमध्ये एवढं चांगलं वातावरण असताना आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा माझी पंचायत केली होती. मी निवडून आलो साहेब एवढ्या मोठ्या नात्यात 24-25 हजार निवडून आलो, पण साहेब त्यावेळी माझी परिस्थिती त्याच्यापेक्षा खूप चांगली होती. पण धनगर समाजाचं आरक्षण मोदी साहेबांची लाट, त्या लाटेत मी पण होऊन जातो का अशी परिस्थिती होती, पण त्या लाटेत सुद्धा मी तग धरला आणि 25 हजारांना निवडून आलो. पण माझ्या धनगर समाज बांधवांना आरक्षण देणारा हा शब्द माझ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीत दिला होता आणि तो त्याच्या संदर्भातली भूमिका साहेब आपण आपली भूमिका पार पाडली. एसटीच्या सगळ्या सवलती आपण दिल्या, 1000 कोटी रुपये आपण त्यांना दिले, आणि ते देत असताना आमची सगळ्यात मोठी मागणी होती की धनगर आणि धनगर या शब्दाचा जो फरक आहे, त्या धनगर आणि धनगर शब्दाचा जो धनगर आहे तोच धनगर आहे असं ॲपुडट कोर्टात घातलं पाहिजे आमची मागणी होती. मुख्यमंत्री मोदयांनी ते ॲपुडट कोर्टात घातलं. समाज बांधवांना मी मनापासून सांगेन हे धाडस आघाडीचे मुख्यमंत्री जे जे झाले त्या एकातही नव्हतं, ते पृथ्वीराज बाबांच्यात पण नव्हतं याचा मी साक्षीदार आहे, परंतु ते धाडस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि ते ॲपुडट घातलं. असे अनेक विषय आहेत, या सगळ्या विषयावर मी आता खूप बोलणार नाही, साहेबांना बोलायचं आणि जायचंय. मी जाताना साहेब एवढंच सांगेन, सिद्धनाथाची ही नगरी आहे, या सिद्धनाथाच्या नगरीमध्ये अनेक विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, पण या सगळ्या विषयासोबत बोलताना साहेब आपल्याला आणि एका निर्णयाची आठवण करून देणार आहे. मुख्यमंत्री कसा असावा? मुख्यमंत्री जनतेसाठी असावा आणि जनतेसाठी कायदा नवीन करणारा आणि कायदा जिथं मार्ग निघेल तिथं मार्ग काढून लोकांना न्याय देणारा असावा. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पावसाचं वाहून जाणारं पाणी, पावसाचं वाहून जाणारं पाणी उचलून ते दुष्काळी भागातली शेतकऱ्यांनी किंवा लोकांनी शासनाने तयार केलेली भांडी भरून घेण्याचा जो पहिला निर्णय कोणी घेतला असेल तर तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. साहेबाचे पाणी वाहते आपण निर्णय घेतला, 60 दिवस झालं पाणी वाहते आणि आमच्या पाण्यातला एकही थेंब आम्ही उचलला नाही साहेब, एकही थेंब उचलला नाही. मुख्यमंत्री कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, ते मी मनापासून आपल्याला सांगेन, त्याचा आभार मानेन. आज पाणी पहिल्यांदा देवापूरच्या तलावात गेलं असेल 10 वर्षात, तर ते 10 वर्षात गेलेलं पाणी फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी सोडलं म्हणून गेलं, ते गेलं नसतं, हे मला या निमित्तानं सांगायचं. साहेब सिद्धनाथाच्या नगरीसाठी मी माझे आमच्या काय मागणं आहेत, या देवस्थान नाथाचं देवस्थान आहे साहेब, खूप मोठं पश्चिम महाराष्ट्रातलं देवस्थान आहे, नागोबाचं देवस्थान माझं धनगर समाजाचं देवस्थान आहे आणि याच ठिकाणी भोजली म्हणून आमच्या लोणारी समाजाचं एक देवस्थान आहे साहेब. या तिन्ही देवस्थानासाठी साहेब आम्हाला किमान 10 कोटी रुपयाचा निधी द्यावा. आणि साहेब एक भोजलींच्या देवस्थानाचा विषय सांगतो आपल्याला, खूप आस्था आमची त्याच्यावर आहे आणि त्या आस्थेनं जे आमचे भाविक पाठीमागच्या 3-4 महिन्यामध्ये तिथे गेले होते साहेब, रस्ता नाही त्या देवस्थानला, त्या देवस्थानला जात असताना एका जीपचा आमचा ॲक्सिडेंट झाला, जवळजवळ 12-13 लोक साहेब दगावली, 13 लोक देवाला जाताना दगावली. माझी विनंती आपल्याला आहे, इथनं जाताना आमच्या त्या भोजनिकाला दोन्ही बाजूने डांबराचा रस्ता देणार एवढा शब्द द्या, आमची लोक आपलं कायम आपल्या रुग्णात राहतील. त्यामुळं हे सगळं आहे साहेब, आमचं ठरलंय म्हणणारे गडी आहेत, कोणाचं काय ठरू द्या साहेब, मी सक्षम आहे साहेब. आपण माझा विश्वास टाकलाय, मला माहिती आहे आपण माझा विश्वास टाकलाय, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होत असताना विधानसभेमध्ये ते मुख्यमंत्री होत असताना या मान खटावचा आमदार जयकुमार गोरे असेल का नाही सांगा.
साहेब मी आपल्या सोबत येणार, मी आपल्या सोबत येणार या जनतेने ठरवले, कुणी काय ठरवायचं ते ठरवू दे। साहेब आपल्या नावाचा वापर करून अनेक लोक इथे येत आहेत, अनेक लोक सांगतायत साहेब खूप पैसेवाली माणसं आलेली आहेत। मला माहिती नाही अलीकडे अधिकाऱ्यांचं पेव खूप फुटले, आमच्याकडे एक महान अधिकारी निवडणुकीला उभा आहे। साहेब म्हणतो माझ्याकडे 3000 कोटी आहेत, माझ्याकडे 3000 कोटी आहेत आणि या निवडणुकीमध्ये मान खटावची जनतेला मी विकत घेईन म्हणून आमदार होईल अशा पद्धतीची त्याची वल्गन आहे। साहेब मी सांगतो माझं आपल्याला सांगणं आहे की 3000 कोटी रुपये असू देत आणि किती पैसे असू देत, परंतु त्या अधिकाऱ्याला विधानसभेचं स्वप्न कधी पूर्ण होत येणार नाही हे खटावमानच्या जनतेने ठरवलेलं। त्याच्याविषयी मला बोलायचं आहे, त्यांना मोठं करायचं नाही साहेब। अनेक विषयात माझ्यासाठी ईटीचा विषय आला, इथं माहिती नाही काय काँग्रेस राष्ट्रवादी साहेब माझ्या विरोधात आहे, शिवसेना साहेब आघाडीत असताना माझ्या विरोधात आहे, भारतीय जनता पक्षाचे आमचे जुने सहकारी साहेब काय करतील मला माहिती नाही, कोण कुठं याचा मला माहिती नाही साहेब, पण खटावमानची जनता माझ्या सोबत आहे। या जनतेला सोबत घेऊन हा जयकुमार गोरे आपल्या सोबत विधानसभेमध्ये येईल। साहेब खूप मोठ्या अपेक्षेत खूप बोलण्यासारखं आहे, मी खूप बोललोय आपल्याला एवढंच सांगतो आणि आमच्या खटावमानच्या मातीमध्ये इथं येत असताना फक्त पाणी आम्हाला द्या, बाकी खटावमानची जनता आपल्या सोबत राहील। दादा खासदार आहेत, दादा आपल्याला मी एकच मागणं मागितलंय, आता रेल्वे बारामतीला गेली, रेल्वे बारामतीला गेली, आता रेल्वे साताऱ्यातनं माझ्या पुसेगाव दहिवडी मसवड मार्गे विठ्ठलाला गेली पाहिजे, पंढरपूरला गेली पाहिजे, ती रेल्वे या ठिकाणी आणायची भूमिका घ्या। मुख्यमंत्री महोदय आपल्या सोबत आहेत, त्यामुळं मला वाटतंय मुख्यमंत्री महोदयांनी जर आज शब्द दिला तर मी सांगतो रेल्वे येणार, मी सांगतो रेल्वे येणार, त्यामुळं तेही शब्द देतील। दादा आपल्याला माझी विनंती आहे साहेब, बाकीची चिंता सोडा, बारामतीचं सोडा ते आमच्यावर सोडा, आम्ही सक्षम आहे, फलटणकरांचं सोडा ते आमच्यावर सोडा, आम्ही सक्षम आहे। या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जिथं जिथं मदत लागेल तिथलं आम्ही सगळे मावळे आम्ही ताकदीनं उभे राहू आणि आदरणीय मोदी साहेबांच्या स्वप्नातला, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि देश घडवण्यासाठी आम्ही सगळेजण आपल्या सोबत राहू एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय जयकुमारजी गोरे भाऊ, यानंतर भाऊ एक छोटासा प्रवेश या ठिकाणी होत आहे। बहुजन चळवळ प्रसारक प्रियदर्शिनी कोकरे प्रसिद्ध वक्त्या या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे। सुप्रसिद्ध वक्त्या बहुजन चळवळ प्रसारक सन्माननीय सौ प्रियदर्शिनी कोकरे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय, त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपला प्रवेश या ठिकाणी होतोय, एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी मंडळी। यानंतर महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला सर्वांना संबोधित करतायत, एकदा हात उंचावून जोरदार टाळी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासाठी। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी सिद्धनाथाच्या नावान शिव हर हर, नामाच्या हरीच हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी रयत क्रांतीचे अध्यक्ष आणि शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय सदाभाऊ खोत, तुमच्या आशीर्वादाने जो एक मजबूत नेता या मतदारसंघातनं खासदार म्हणून तुम्ही पाठवला ते आपले लोकप्रिय खासदार रणजित नाईक निंबाळकर। मंचावर उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आणि ज्यांचा उल्लेख विकास पुरुष म्हणून केला पाहिजे ते आपले लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे।
सदाशिव खाडेजी, विक्रम पावसकरजी, बाळासाहेब मसाळ, विकल्प शहा, बाळासाहेब खाडे, दिलीप जाधव, अर्जुन काळे, शिवाजीराव शिंदे, धनाजी चव्हाण, भरत जाधव, संजय भगत, सुनियाताई गोरे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, विधानसभेच्या निवडणुका आणि त्याचं मतदान हे आता 10-12 दिवसावर आलाय, पण या निवडणुकीमध्ये मजाच येत नाही, कारण समोर कोणी दिसतच नाही. या महाराष्ट्राची अवस्था अशी आहे, ही पहिली महाराष्ट्राची निवडणूक अशी आहे, 2 वर्षाच्या पोराला विचारलं तरी तो म्हणतो सरकार भारतीय जनता पार्टीचंच येणार. खरं म्हणजे बघा, आमचे पहलवान तेल लावून तयार आहेत, गोद्यातली लाल माती लावून या ठिकाणी आपली मांडी ठोकून राहिले आहेत, पण समोर कोणी पहलवानच उरलेले नाही. कोणी तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. काँग्रेसची अवस्था काय आहे बघा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पक्क माहिती आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार म्हणून निवडणूक सोडून ते बँकॉकला फिरायला गेले. पवार साहेबांची परिस्थिती अशी आहे, त्यांच्या पक्षात कोणी चुरलं नाही, आधे इधर जाओ आधे उधर जाऊन बाकी मेरे पीछे आओ, अशा प्रकारची राष्ट्रवादीची अवस्था त्या ठिकाणी झाली आहे. आणि मला तर आश्चर्य वाटत, कधी कोणी विचार केला होता, मान खटावमध्ये या मानच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ही वेळ येईल की चिन्ह द्यायला देखील माणूस सापडणार नाही. जयकुमार गोरे, काय वेळ तुम्ही त्यांच्यावर आणली, चिन्हा करता देखील माणूस तुम्ही शिल्लक ठेवला नाही, ही अवस्था या ठिकाणी आली आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं जयकुमार गोरे एक असा लढवय्या आमदार तुम्ही निवडून दिला, मी गेले 15 वर्ष सातत्याने बघतोय. या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले आणि त्यावेळी जे कटापूर करता त्यांनी केलेला संघर्ष असेल मला आठवत, रात्री उशिरापर्यंत आम्ही 3-4 लोक केवळ उडायचो, सत्ता पक्षाचा तर कोणी आमदार नसायचा, मंत्री असायचे आणि एक ते जयकुमार गोरे संघर्ष करत त्या ठिकाणी असायचे. आणि जोपर्यंत माझी मागणी मान्य होणार नाही, जोपर्यंत जे कटापूरला तुम्ही पैसे देणार नाही, मी हे सभागृह या ठिकाणी चालू देणार नाही, अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका जयकुमार गोरेंनी घेतली. आणि म्हणून एका मोठ्या संघर्षातनं जयकुमार गोरे यांचं नेतृत्व उभं राहिलं आणि म्हणून या नेतृत्वावर आमचा डोळा आधीपासूनच होता, ते काही आजचं नाही आहे, बऱ्याच दिवसापासून नजर ठेवून होतो. आम्ही पारखी आहोत, हिरा कुठे आम्हाला माहिती असतं, तो कसा पळवायचा हे देखील आम्हाला माहिती असतं. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचं ज्यावेळी सदाभाऊ खोत, रणजितदादा नाईक निंबाळकर आणि जयाभाऊ माझ्याकडे आले आणि म्हणाले, माड्याचा गड आम्ही निवडून आणतो, आमच्यावर विश्वास ठेवा. मी त्या क्षणी सांगितलं, जयकुमार भाऊ सोबत आहेत, मी तुमच्यावर विश्वास टाकतो. सदाभाऊंना सांगितलं, सदाभाऊ तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी रणजित दादांना तिकीट देतो. आणि त्याच दिवशी हा निर्णय झाला की या पुढचं सगळं राजकारण विकासाकरता हे सगळं राजकारण भारतीय जनता पक्षासोबत जयाभाऊ करतील. आणि बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं असेल इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही केलं. ते म्हणाले, गोष्ट खरी आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मला एक प्रकल्प दाखवून द्या की ज्या प्रकल्पाची फेर प्रशासकीय मान्यता 5 दिवसात झाली, 7व्या दिवशी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आला आणि कॅबिनेटने एक मतानं त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर 3 दिवसात त्याचं टेंडर निघालं, हे काम जर या ठिकाणी झालं असेल तर ते जयकुमार गोरेंनी करून दाखवलं, दुसरं कोणी हे काम करू शकत नाही. खऱ्या अर्थानं हा जो सगळा मांडचा खटावचा आमचा सगळा मांड देशाचा जो सगळा भाग आहे, खरं म्हणजे आमची मांडदेशी माणसं फार प्रेमळ आहेत, वर्षानुवर्ष दुष्काळाची झळ सोसतात,
त्या ठिकाणी मेहनत करतात, देशभरामध्ये कुठेही गेलं तरी माणदेशी माणसं आपल्याला सापडतात, कारण दुष्काळामुळे अनेकांना स्थलांतर करावं लागलं, अनेक उद्योगांमध्ये त्यांना जावं लागलं, पण प्रचंड मेहनत करणारी ही सगळी मंडळी आहे. माणदेशी माणसाला जर पाणी मिळालं तर त्या पाण्याचं सोनं केल्याशिवाय तो राहणार नाही, ही ताकद माणदेशी माणसामध्ये आहे. आणि म्हणून जयकुमार गोरेंना मी आश्वस्त करू इच्छितो, अरे तुम्ही 2 वर्षामध्ये झालं नाही तर या ठिकाणी राजीनामा देऊ म्हणून सांगता, तुम्ही काळजी करू नका. जयकुमार गोरे पुढचे 10-20 वर्ष तुम्हाला इथलं प्रतिनिधित्व करायचं आहे, आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जी शपथ घेतली आहे ती शपथ पूर्ण करण्याकरता हा देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमची शपथ पूर्ण करून देईल. मला माहिती आहे या ठिकाणी 35 गावांचा प्रश्न सुटल्याबरोबर जय भाऊ फार हुशार आहे. पहिले म्हणाले हे जरा 32 गावं जर आपले झाले जी एक अटापूरच्या माध्यमातनं तर जरा बरं होईल, मग आम्ही तो प्रश्न सोडवला. आता 32 गावचा प्रश्न सुटल्याबरोबर हळूच ते आले, म्हणाले त्या 32 गावांचं झालं पण मायनी आणि कुकुरवाडच्या 32 गावांचं काय, ते 32 गावांचा प्रश्न देखील आपल्याला सोडवायचा आहे. तात्काळ आम्ही बैठक लावली, बैठक लावून फेर त्या ठिकाणी वाटपाची मान्यता आम्ही दिली आणि त्याचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलं आहे. मी तुम्हाला पुन्हा शब्द देतो जयकुमार गोरेजी, या ठिकाणी मायनी आणि कुकुरवाडच्या 32 गावांना 2 वर्षामध्ये पाणी दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटत, महाबळेश्वर 100 किलोमीटरवर आहे, देशामध्ये नाही जगामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडला असेल तर तो 100 किलोमीटरवर याच जिल्ह्यामध्ये पडला. एकीकडे इतका पाऊस पडतो की त्या ठिकाणी पुराची अवस्था तयार होते आणि दुसरीकडे पाण्याच्या थेंबा थेंबा करता लोकांना ठिकाणी तरसावं लागतं. खरं म्हणजे या ठिकाणी राज्यकर्त्यांनी मनात आणलं असतं तर यापूर्वीच हे झालं असतं, पण दुर्दैवाने राज्यकर्त्यांना केवळ राजकारण करायचं होतं, आमच्यापेक्षा कोणी मोठे होऊ नये ही भावना मनामध्ये होती. सगळं पाणी बारामतीकडे गेलं पाहिजे आणि मधल्यांना कुठलंही पाणी मिळू नये ही भावना या ठिकाणी होती आणि म्हणून या ठिकाणी ते पाणी आणू शकले नाही. अरे बाजूला गुजरात आहे, आमचे नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्या गुजरातमध्ये त्यांनी 600 किलोमीटर दूर कच्छच्या रणामध्ये रेगिस्तानामध्ये पडणारं पाणी नेलं आणि तो भाग सुजलाम सुफलाम केला. तुम्ही 100 किलोमीटरवर एवढा पाऊस पडतो, एक थेंब पाणी या ठिकाणी आणू शकला नाही, कारण तुम्हाला कधीच या माणदेशाची चिंता नव्हती. तुम्हाला माहिती होतं की यांना असंच दुष्काळात खितपत ठेवलं तर हे आपली हाजी हाजी करतील, आपलं नेतृत्व मान्य करतील आणि यांना दबावाखाली कायम ठेवून उपाशी ठेवण्याचं काम तुम्ही केलं. अरे तुम्ही या ठिकाणी इतके वर्ष राज्य केलं पण मला सांगा या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना पूर्ण करण्याकरता निधी देण्याच्या संदर्भातला विषय आला, तुमच्या 15 वर्षात मिळाला नाही, तो सगळा निधी मोदीजींनी आणि या देवेंद्र फडणवीसनी दिला, तुम्ही 1 पैशाचा निधी या ठिकाणी दिला नाही. हे सगळे पैसे हे आमच्या सरकारनं दिले, केंद्र सरकारने या ठिकाणी 100 कोटी रुपये दिले, राज्य सरकारने पैसे दिले. उरमोडी असेल, जी कटापूर असेल, एवढंच नाही तर वांग मराठवाडीचं देखील उरलेलं काम असेल, त्याचं संपूर्ण पुनर्वसन असेल, या जिल्ह्यातला एक एक प्रकल्प तुम्ही सांगा आणि त्या प्रकल्पाकरता पैसे देण्याचं काम हे आपण केलं. केवळ सातारा जिल्हा नाही, सांगली असेल, त्या ठिकाणी सोलापूर असेल, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सरकारने जे पाण्याकरता काम केलं हे काम 15 वर्षात तुम्ही जर केलं असतं तर या ठिकाणी एकही भाग दुष्काळी राहिला नसता. बंधू भगिनींनो, आता आपण ठरवलंय, या वर्षी आपण बघितलं केवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. आपण बघितलं साताऱ्याचा कराड सारखा भाग असेल, सांगली असेल, त्या ठिकाणी कोल्हापूर सारखं शहर असेल, अनेक गावच्या गावं त्या ठिकाणी बुडाली. दरवर्षी अशा प्रकारचा पूर आमच्या कोयनेला येतो, दरवर्षी आमची कृष्णा दुथडी भरून वाहते, अनेक वेळा त्याला पूर येतो, हे सगळं पाणी वाहून जातं.
या पाण्याचं नियोजन केलं आणि योग्य वेळी जर पाणी उचललं तर त्या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये हे पाणी नेता येतं आणि आपल्याला पुरापासून देखील दूर होता येतं. यावेळी आम्ही तलाव भरून काढण्याचा निर्णय घेतला. ज्या ज्या वेळी पाऊस आम्हाला दिसला, पाणी दिसलं, ते पाणी आम्ही भरून घेतलं. आज शेकडो तलाव आम्ही भरलेले आहेत. आज ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्याही भागामध्ये हे पुराचं पाणी भरल्यामुळे त्या ठिकाणी पाणी आहे, पिण्याचं पाणी आहे, शेतीला पाणी आहे. पण आता आम्ही ठरवलं हा पूर आल्यानंतर या ठिकाणी वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेची आंतरराष्ट्रीय एक्सपर्टची 22 लोकांची टीम आम्ही नेली आणि या 22 लोकांच्या टीमच्या माध्यमातून या पुरावर काय उपाययोजना करता येईल, हा सातत्याने येणारं जे पाणी आहे ते कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल या संदर्भातला आराखडा तयार करण्याकरता घेतला आणि डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टनेलिंगच्या माध्यमातून हे सगळं पुराचं पाणी आता आम्ही ठरवलं आहे की हे सगळ्या दुष्काळी भागाला, पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाला आम्ही नेणार आहोत. आणि हे पाणी जर आपण त्या ठिकाणी नेलं तर एकीकडे पूर येणार नाही आणि दुसरीकडे दुष्काळी भागामध्ये कधीही दुष्काळ पडणार नाही. वर्ल्ड बँकेने आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने याला तत्वतः मान्यता दिली आणि लवकरच त्याचा आराखडा आम्ही तयार करतो. संकट आलं तर त्या संकटाला संधीमध्ये रूपांतरित करण्याचं काम हे आपलं सरकार करतं. कारण आपल्याला जनतेकरता काम करायचं आहे. आम्ही मोठे राजकारणी नाही आहोत. आम्हाला प्यादे चालवता येत नाही. आम्ही माणसाला माणसाशी भिडवत नाही. आम्ही राजकारणी नाही आहोत. आम्हाला लोकांनी सेवक म्हणून निवडून दिलाय. आमचे मोदीजी आम्हाला सांगतात आपण सेवक आहोत, आपण शासक नाही आहोत. सेवकाचं काम आहे आपल्या जनतेची प्रत्येक गोष्ट ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पूर्ण केली पाहिजे. आणि म्हणून 15 वर्ष नाही, 50 वर्षात हे जे करू शकले नाही अशा अनेक गोष्टी आम्ही 5 वर्षामध्ये करून दाखवल्या. कारण आमचा स्वतःचा कुठलाही इंटरेस्ट त्याच्यामध्ये नव्हता. आम्हाला कुठल्या संस्था उभ्या करायच्या नव्हत्या. आम्हाला स्वतःचं घर भरायचं नव्हतं. पारदर्शी प्रामाणिकतेतून मागील 5 वर्षामध्ये देशाचा जीवनाचा क्षण क्षण आणि वेळेचा कण कण हा जनतेकरता वापरला आणि म्हणून हे परिवर्तन या ठिकाणी आपण करू शकलो. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो. या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 50,000 कोटी रुपयाची थेट मदत आपण केली. 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने केलेली मदत 20,000 कोटीची आणि आपण केलेली मदत ही 50,000 कोटीची म्हणजे ते वर्षाला शेतकऱ्याला 1,200 कोटी रुपये द्यायचे, आपण वर्षाला 10,000 कोटी रुपये शेतकऱ्याला दिले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपण या ठिकाणी सुरू केली. 30,000 किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तयार करून ग्रामीण रस्ते आपण तयार केले. 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, 10,000 किलोमीटरचे राज्य महामार्ग. आज आपण या सातारा जिल्ह्यामध्ये, बाजूला सांगली जिल्ह्यामध्ये, त्याच्या बाजूला सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही आपण जाऊन बघा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला काँक्रीटचे रस्ते होताना दिसतात. 50 वर्ष ज्या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही अशा प्रकारचे रस्ते हे या ठिकाणी आपण करतो आणि या माध्यमातून या भागाचा विकास करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करतो. शेवटी रस्ते आले आणि पाणी आलं तर या ठिकाणी उद्योग येतात आणि म्हणून जय भाऊनी ज्यावेळेस मागणी केली की आमच्या 2 MIDC या ठिकाणी झाल्या पाहिजेत, बाजूला फलटणला आमच्या खासदार साहेबांनी मागणी केली, या सगळ्या MIDC ला मान्यता देण्याचं काम आपण केलं. कारण एकीकडे शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि दुसरीकडे हाताला काम मिळण्याकरता उद्योग आले पाहिजे. इतके वर्ष जय भाऊ आपण माजी मुख्यमंत्र्यांसोबत देखील राहिलात पण त्यांनी आपल्याला काहीच दिलं नाही. आपला उपयोग त्यांना खूप झाला, त्यांचा उपयोग आपल्याला काय झाला मला माहिती नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण एवढं निश्चितपणे सांगतो तुम्ही आमच्या सोबत आले, तुम्हाला फरक दिसला असेल, तुम्ही या ठिकाणी तोंडातनं वाक्य काढायचं आणि आम्ही ते पूर्ण करायचं हेच तुम्हाला गेल्या 6 महिन्यात पाहायला मिळालं असेल. कारण आम्हाला माणसाची किंमत आहे, काम करणारा माणूस कोण आहे हे आम्ही नेहमी पाहत असतो. बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये 18,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना आपण तयार केली. या महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कामं आपण केली. या ठिकाणी रेल्वेचं जाळं आपण तयार केलं. इतक्या वर्षानंतर आमच्या फलटणमध्ये खासदार साहेबांनी रेल्वे आणली
ती आणल्याबरोबर जयभावने सांगितलं, खासदार साहेब नुसती फलटणला रेल्वे आणून चालणार नाही, म्हसवडला देखील रेल्वे आलीच पाहिजे. खासदार साहेब चिंता करू नका, मी रेल्वे मंत्र्यांशी बोलेन आणि त्याकरता 50% पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ, 50% केंद्र सरकारचे पैसे, आणि या ठिकाणी देखील रेल्वे आणण्याकरता आपण त्याचं काम जे आहे मी स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलून तुम्हाला त्या संदर्भातली मदत करेन. आज इतक्या मोठ्या प्रमाणात रेल्वेची कामं जी अनेक वर्षात झाली नव्हती, हजारो कोटी रुपये खर्च करून रेल्वेची कामं आपण या ठिकाणी केली. जो महाराष्ट्र शिक्षणामध्ये 18व्या क्रमांकावर होता, 3र्या क्रमांकावर आला. आज जिल्हा परिषदेच्या शाळांचं चित्र आपण बदललं, 1 लाख मुलांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला. या महाराष्ट्राला आरोग्यामध्ये 3र्या क्रमांकावर आपण आणलं, या महाराष्ट्राला गुंतवणुकीत 1ल्या क्रमांकावर आपण आणलं, या महाराष्ट्राला रोजगारामध्ये देशात 1ल्या क्रमांकावर आपण आणलं, या महाराष्ट्राला उद्योगामध्ये देशात 1ल्या क्रमांकावर आपण आणलं. 15 वर्षाच्या कारभारानंतर रसातळाला गेलेला महाराष्ट्र आज देशात 1ल्या क्रमांकावर आहे. 5 वर्षापूर्वी या महाराष्ट्राचं सकल उत्पन्न 16 लाख कोटी होतं, 5 वर्षामध्ये 16 लाख कोटीवरनं ते 26 लाख कोटीवर नेण्याचं काम आपल्या सरकारनं केलं, आणि हा सगळा पैसा जनतेकरता वापरण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे काम करणारं सरकार आहे, तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे. मी कोणाला मत देऊ नका सांगण्याकरता आलो नाही, मी हे सांगण्याकरता आलो आहे की जयकुमार गोरेला इतक्या मताने जिंकवा की आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तुटले पाहिजे. काही लोक सांगतात, माझा त्यांना आशीर्वाद आहे, एकच लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीसचा आशीर्वाद आणि साथ ही फक्त कमळाला आहे, कमळाला आहे, कमळाला आहे, कमळाशिवाय काही नाही आहे. केवळ कमळाला नाही, म्हणून मी तुम्हाला एक आज आव्हान करण्याकरता आलो, एक चॅलेंज तुम्हाला देतो. चॅलेंज असा आहे, तुमची माझी शर्यत लावू, तुम्ही जयकुमार गोरेला जर सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आणलं तर या सातारा जिल्ह्याला एक मंत्री जयकुमार गोरेच्या माध्यमातून मिळतो. स्वीकार, चॅलेंज मंजूर आहे, मंजूर आहे. बघा बरं, रेकॉर्ड करायचा, रेकॉर्ड रेकॉर्ड मताने जिंकायचा आहे. तुम्ही जर रेकॉर्ड मताने जिंकलात तर या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे नाही, मंत्री जयकुमार गोरे तुम्हाला पहिला मिळेल. बंधू भगिनींनो, तुमच्यावर विश्वास टाकून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, स्वप्न तुमची आहेत, ताकद आमची आहे, तुमचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय मंत्री महोदय. या ठिकाणी मानखटावच्या मातीमध्ये गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये केलेल्या कामाचं एक छोट्याशा पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे राज्य कृषी मंत्री सन्माननीय सदाभाऊ खोत, सन्माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन होत आहे. या ठिकाणी जयभावांनी जी रेल्वेची मागणी केली आहे, रेल्वेची मागणी 5 वर्षाच्या आत रेल्वे मंजूर होऊन कामाला लागेल, आणि जयभाऊ मंत्री होतील दोन्ही शब्द पूर्ण झालेले आहेत. एकदा जोरदार ताई सर्वांसाठी, आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला, आपण सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार मानतो, आणि येणाऱ्या 21 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून जयभावना तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवूया हा संकल्प आपण सर्वांनी घेऊन जाऊया अशी इच्छा व्यक्त करतो, आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मी निवेदक चंद्रकांत कोकाडे, गाव वणूस, तालुका खटाव, जिल्हा सातारा, तुम्हा सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.